या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष माजी मंत्री मनोहरराव नाईक यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांचे चिरंजीव आमदार इंद्रनील भाऊ नाईक त्यांचं संदेश वाचन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. याडी जगदंबा संत सेवालाल महाराज, माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब, स्वर्गीय सुधाकररावजी नाईक साहेब, आजेर ये सेवाध्वजेर कार्यक्रमे उपस्थित सन्माननीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब आणि मंच पर उपस्थित सर्वच मान्यवर, मला संदेश वाचायला सांगितलेला आहे पण विरोधी पक्षातला असल्यामुळे मला फक्त एक मिनिट पाहिजे साहेब. आपलं एक छोटीशी मागणी आहे की स्वर्गीय सुधाकरराव नाईकांचे दोन स्वप्न होते त्यातलं एक पूर्ण आपण आज केलेलं आहे साहेब, म्हणून आपलं मी अभिनंदन करतो इथे. आणि दुसरं स्वप्न पण हे आपणच पूर्ण करू शकता साहेब, ते मी मांडणी करतो आपल्या समोर, ते म्हणजे पुसदला जिल्हा करायचं. आणि त्या पुसद मध्ये ही पोहरा देवी त्या पुसदच्या जिल्ह्यामध्ये आली पाहिजे, म्हणजे गवली, पोहरा आणि उमरी हे तिन्ही जे आमचे महत्वाचे स्थान आहे हे एका जिल्ह्यात येतील. मी सन्माननीय माजी मंत्री श्री मनोहर नाईक साहेब यांचं शुभेच्छा संदेश वाचतो. जय सेवालाल, जय सेवालाल. आज येथे भव्य दिव्य होत असलेल्या कार्यक्रमाचे मला अध्यक्षपद दिल्याबद्दल मी आयोजकांचे खूप खूप आभारी आहे. माझी प्रकृती बरी नसल्यामुळे, कारण सादर कार्यक्रम उपस्थित राहू शकलो नसल्यामुळे मी संपूर्ण बंजारा समाजाची दिलगिरी व्यक्त करतो. आज पोहरादेवी इथे सेवादत्त सेवालाल महाराज यांचे अश्वरूढ पुतळ्याचे अनावरण, तसेच 593 कोटी रुपयांचे विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न होत आहे. बऱ्याच दिवसापासून रखडलेला बंजारा समाजाचे काशी अशा पोहरादेवी येथील विकास कामाचे आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व माननीय मंत्री श्री संजय राठोड साहेब यांच्या पुढाकाराने कामाला गती मिळालेली आहे. माजी मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक साहेब यांचं स्वप्न खऱ्या अर्थाने आज पूर्ण झालं असं मला वाटते. मी शासनाचं व सर्वांचं आभारी आहे, या समाजाचं आभारी आहे. जय सेवालाल, जय सेवालाल. धन्यवाद. एक साथ बोलो, जय सेवालाल, वसंतराव नाईक की. धन्यवाद. धन्यवाद साहेब.